हॅलो, नमस्कार. सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला सुक्या हरभऱ्याच्या भाजीपासून, म्हणजे वाळवून ठेवलेली आहे भाजी, ह्यापासून भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे तुम्हाला. एवढी भाजी छान होते ना ती, भाकरी आणि भाजी खायला छान लागते ही अशी. वाळलेली भाजी घेतलेली मी आणि हा शेंगदाण्याचा कूट, म्हणजे बिना भाजायच्या ते हा कूट करून घेतलेला असा मोठ्या मोठी अशी भरडी. ही भरड घातली की भाजी छान लागते अशी. आणि ह्या हिरव्या मिरच्या, लसूण, ही आता भाजी धुवून घ्यायची आहे. ही वाळलेली भाजी धुयायची कशी, तर आता भिजती भाजी. त्यामध्ये वाळत घातल्यानंतर काय तर धूळ वी काय तर उडून जाते, म्हणून धुवून घ्यायची. आणि वरची वरची भाजी घ्यायची, म्हणजे खाली काय माती बिती काय राहिलेली असली तर ती राहते, पण एकदाच धुयायची, नाहीतर त्याचा आंबटपणा थोडासा कमी होते. मग ही भाजी भिजली, आता ही पिळून घ्यायची. आता धुवून झालेली भाजी आता फोडणी करायची आहे. गॅसवर भांडं ठेवले, आता फोडणी करायची आहे. तुम्हाला आता तेल हवं तेवढं तुमच्या भाजीच्या प्रमाणात घालायचं आहे. आता तेल गरम झालं की पहिला लसूण टाकायचा. लसूण असा कुठून घेतला आहे, मिरची घालायची. मिरची अशा मोठ्या मोठ्या तोडून घ्यायच्या, कुणाला नको असलं तर उचलून ठेवायला येतं काढून. मिरची लसूण आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. लसूण भाजलेला आहे, त्यामध्ये भाजी घालायची आहे. परतून घ्यायची अशी तेलामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ आता घातलेलं आहे मी, चवीनुसार घालायचं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण भाजी शिजायला लागते. तरी वाटीचं पाणी घालायचं. आता ही तुम्ही डाळ घालून पण भाजी करू शकता, डाळ घालून पण छान होती भाजी ही. आम्हाला शेंगदाण्याचा कुठंच हवा लागतो ह्या भाजीला, मेथीच्या भाजीला, हरभऱ्याच्या भाजीला. आता पाणी घातलेलं, आता त्यावर आता असा शेंगदाण्याचा कूट वरून टाकायचा असा आहे, वरतून असा. आणि आता या भाजीला हलवायचं नाही तर मग ह्याचा हिरवट वास असा लागतोय. मग हे कच्चे शेंगदाणे आहेत बिना भाजायचे. तुम्हाला पाहिजे तेवढं घालायचं, तुम्हाला जास्त आवडत असतं तर जास्त घालायचं. आम्ही फक्त कूट घालूनच भाजी करतो ही, त्यामुळे कूट आम्हाला थोडा जास्त लागतोय. आता थोडी वाफ लागलेली आहे, त्यामुळे आता ह्याचा गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच आता ह्याला शिजायला ठेवायची एक 10 मिनिटासाठी, नाहीतर लगेच करपून जाईल. आता गॅस बारीक केलेला आहे, आता झाकून ठेवायचा आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. भाजी ही छान शिजलेली आहे. आता ह्याचा कलर बदलतोय,
अजून थोडस पाणी पाणी आता बारीक आटवून घ्यायचं आहे. छान अशा हरभऱ्याची भाजी शिजून तयार आहे. आता भाजी आणि भाकरी खायला घ्यायची आहे. याला का म्हणजे शिजायला पाणी घालूनच फक्त 1-10 मिनिटं शिजवायची आहे. शिजलेलीच आहे. ह्याला डाळ घालून पण छान होती भाजी. डाळ आणि तांदळाची कणी घालून अशी गावाकडे अशी छान होती भाजी. ती पण तशी पण केली तर छान लागते, पण ही पण छान लागते त्याच्याविषयी. आता भाजी तयार झाली, गॅस बंद करायचा आहे. हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. एवढी छान लागते, तुम्ही पण करून बघा. वाळलेल्या हरभऱ्याची एक बकरी खायची की तर 2 बकरी खायला येणार तुम्ही ही भाजी जर बनवली तर. हरभऱ्याची भाजी आणि भाकरी खायला या. छान अशी कशी झालेली आहे बघा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.